नमस्कार मित्रांनो, घरच्या घरी होममेड ब्लॅकबोर्ड कसा बनवायचा, घरच्या घरी फलक लेखनासाठी फळा कसा तयार करायचा हे आज आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. मी शीतलकुमार गोरे, आर्ट मास्टर गोरे, या चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, फलक लेखन देवनागरी लिपी यावर मी एक प्रोजेक्ट करतोय. व्हिडिओची सिरीज तुमच्यासाठी आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर मी सुरू केलेली आहे. बऱ्याचशा मित्रांच्या कमेंट आल्या की घरच्या घरी ब्लॅकबोर्ड बनवता येऊ शकतो का, त्यावर एखादा व्हिडिओ बनवा. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ तयार होत आहे. प्लायवूड आणि भिंतीवर ब्लॅकबोर्ड पेंट देऊन हँडमेड ब्लॅकबोर्ड आपण कशा प्रकारे बनवायचा आहे त्याचे प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल आज आपण या एपिसोडमध्ये पाहत आहोत. यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. 12 mm जाडीचा प्लायवूड त्यासाठी लागणार आहे. तो प्लायवूड घ्या. त्यानंतर या प्रकारचा ब्लॅकबोर्ड पेंट हा मार्केटमध्ये जे कलरचे दुकान असतात, कलरचे स्टोर असतात, त्यामध्ये तुम्हाला उपलब्ध होईल. हा 500 ग्रॅम म्हणजे 500 मिली इतका हा डब्बा आहे. त्यानंतर या प्रकारचा रोलर किंवा ब्रश लागेल. हा रोलर किंवा ब्रश किंवा आपले हात क्लिनिंगसाठी टर्पेंटाईन लागेल. त्यानंतर असा एक कपडा लागेल आणि तो रंग आपण या सरफेसवर घेणार आहोत. त्यासाठी हा एक डब्याचं झाकण आहे पा, आणि मी त्याला प्लॅस्टिकने काय केलं आहे, कव्हर केलं आहे, कारण की त्यावर कलर घेतल्यानंतर, तो कलरचं काम झाल्यानंतर हा प्लॅस्टिकचा कागद जो आहे, पेपर जो आहे, तो आपण काय करणार आहोत, फेकून देणार आहोत, काढून टाकणार आहोत. या प्रकारचं साहित्य लागेल. चला तर मग आपण ब्लॅकबोर्ड कलरिंग करूया. मित्रांनो, अशा प्रकारचा माझा जुना जो ब्लॅकबोर्ड आहे त्यावरचा जो कलर आहे तो थोडा खराब झाला होता, म्हणून मी त्यावरच पुन्हा कलर करत आहे. आणि कलर करत असताना खाली मी एक कपडा टाकला आहे रफ खराब असा, म्हणजे आपलं जे फ्लोरिंग आहे, आपली जी जागा आहे, ती खराब होणार नाही. आता आपण यावर कलर करण्यासाठी हा जो पेंटचा डब्बा आहे तो असा स्क्रूड्रायव्हरने मी खोलतोय. या पद्धतीने शक्यतो यामध्ये या प्रकारच्या जाड काडीने काठीने हा जो रंग आहे तो व्यवस्थित मिक्स करायचा आहे. यामध्ये टर्पेंटाईन शक्यतो टाकू नका, असाच डायरेक्ट कलर द्या. या प्रकारे तो व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे, मिक्स करायचा आहे, जोपर्यंत हा खालचा जो घट्ट कलर आहे तो पातळ होत नाही तोपर्यंत मिक्स करायचा आहे. यामध्ये असा कलर ओतून घ्या आपल्याला हवा तेवढा, आणि या प्रकारे रोलर त्यामध्ये भिजवायचा आहे. आता या अशा प्रकारे कलर करायचा आहे. यावर रोलर एकसारखा फिरवायचा आहे. आता हा पहिला लेयर असणार आहे. जर पहिल्या लेयरमध्ये हा ब्लॅक बोर्ड जो आहे तो प्लेन आणि ओके वाटत असेल तर सेकंड लेयर द्यायची आवश्यकता नाही. हे पहा, एकदा या प्रकारे आणि एकदा या प्रकारे असा हा रोलर फिरवायचा. अशा प्रकारे आपण एकदा एकदम कमी कलरमध्ये याला आत्तापर्यंत मोस्टली 100 ग्रॅम म्हणजे 100 ग्रॅम कलर लागला असेल, आणि जो खाली आपण कपडा टाकला रफ कपडा त्याने आपली खालची जागा देखील छ राहिलेली आहे, खराब झालेली. या प्रकार यावर
अशा प्रकारे पुन्हा एकदा रोलर फिरवा, म्हणजे त्याला फिनिशिंग येईल. मित्रांनो, अशा प्रकारे कलर पूर्ण झाल्यानंतर याला कमीत कमी 10 तास सुकू द्यायचा आहे. एकदम पूर्णपणे सुकल्यानंतर त्यावर फलक लेखन करायचं आहे. आता आपण अशा प्रकारे या प्लायवूडवर आपण ब्लॅकबोर्ड पेंट देऊन घेतलेला आहे. ब्लॅकबोर्ड पेंट जो होता तो एशियन कंपनीचा होता. बाजारामध्ये मार्केटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीचे ब्लॅकबोर्ड पेंट मिळतील, किंवा ब्लॅकबोर्ड पेंटसारखा ग्रीन पेंट देखील मिळेल. यानंतर आपण जी भिंत आहे वॉल, त्यावर हा ब्लॅकबोर्ड पेंट देत आहोत. चला ते प्रात्यक्षिक पाहूया. मित्रांनो, या फलकावर फळ्यावर ब्लॅकबोर्डवर मी फलक लेखन करत असतो. तो थोडा व्हाईटिश झालाय पहा, याला आपण कलर करणार आहोत. ही भिंत आहे, जर काही ठिकाणी ही जर भिंत रफ असेल तर याला काय करायचं आहे, पॉलिश पेपरने थोडंसं घासायचं आहे आणि मग कलर काम करायचं आहे. एकसारखी सुरुवात करा. पहा, मी या उजव्या बाजूने सुरुवात केलेली आहे. उजव्या कोपऱ्यापासून सुरुवात केली आणि बरोबर असा खाली खाली देत येत आहे. त्यावर पुन्हा उभा या पद्धतीने आणि आडवा असा रोलर फिरवा, म्हणजे तो रंग प्लेन असा बसेल. मित्रांनो, हा कलर करत असताना हा रोलर एकदम सावकाशपणे चालवायचा आहे. असंही होऊ शकतं आपल्या अंगावर कपड्यावर याचे शिंतोडे उडू शकतात, ही काळजी आपण हा कलर करताना घ्यायची आहे. त्यानंतर हे जर तुम्हाला शक्य झालं नाही तर आपल्याकडे भिंतीला कलर देणारे पेंटर असतात, त्यांची मदत घेतली तरी चालेल. शक्यतो एशियन कंपनीचा ब्लॅकबोर्ड पेंट वापरा किंवा ग्रीन पेंट वापरा. तुमचा ब्लॅकबोर्ड जितका ब्लॅकिश असेल तितका तुमचं फलक लेखन हे सुंदर होणार आहे. यानंतर असा ज्यामध्ये रंग नाही कोरडा आहे असा हा रोलर मी यावर फिरवतोय, ज्याने त्या ब्लॅकबोर्डला एकसारखा कलर बसणार आहे. हा फिरवत असताना तुमच्या अंगावर कलर उडू शकतो, ती एक दक्षता घ्यायची आहे. या पद्धतीने आपण हँडमेड ब्लॅकबोर्ड कसा बनवायचा हे प्रात्यक्षिक आज पाहिलेलं आहे. या प्रकारे तुम्ही ब्लॅकबोर्ड घरच्या घरी बनवून पहा. काही अडचण आल्यास, शंका असल्यास कमेंट बॉक्सवर कमेंट करा, कमेंटद्वारे मला विचारा. आजचा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा. फलक लेखनाचे या पुढील भाग आपण अवश्य पहा. देवनागरी लिपी एकदम सोप्या पद्धतीने कशी लिहायची ते मी या भागांमध्ये शिकवत आहे. धन्यवाद.